स्थानकाच्या प्रवेशद्वारावर चरखा बसवण्याचे काम बुधवारी पूर्ण झाले आहे. यामुळे आता बेळगाव रेल्वे स्थानकाची ओळख बनणार चरखा. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानक परिसरातील विविध विकास कामे हाती घेऊन सुशोभीकरणाचे काम देखील करण्यात येत आहे. येथील डांबरीकरण करण्यात येत आहे. ब्रिटिश काळात 1924 मध्ये टिळकवाडी येथे महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस मेळावा भरविण्यात आला होता. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी महात्मा गांधी रेल्वेने बेळगावात आले होते. या जुन्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी स्मारक निर्माण करून त्या ठिकाणी फलकावर त्याबाबतची नोंद ठेवण्यात आली आहे. पण बेळगावात आलेल्या रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याची दखल घेऊन या परिसरात चरखा बसवण्याची सूचना केली होती. यानुसार रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर भव्य असा चरखा बसवण्यात आला आहे. चरखा बसवण्याचे काम बुधवारी पूर्ण झाले असून स्थानकामध्ये आलेल्या नागरिकांना प्रवेशद्वारावरच महात्मा गांधीजींचा चरखा निदर्शनास येणार आहे. यामुळे बेळगाव रेल्वे स्थानकाला वेगळी ओळख मिळणार आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खुली जागा आहे. त्या ठिकाणी रिक्षा दुचाकी वाहने पार्क केली जातात. या ठिकाणी कोणतीच शिस्त नाही. यामुळे परिसरात विकास करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने विविध विकास कामे हाती घेतली आहेत. सध्या येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच येथील रिक्षा स्थानकाला शिस्त लावून बाजूला असलेल्या इमारतीमध्ये दुचाकी वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या डाव्या बाजूला उद्यान करण्याचा प्रस्ताव आहे. संपूर्ण रेल्वे स्थानकाच्या आवाराचा विकास करून चेहरा बदलण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे रेल्वे स्थानक वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.